त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. त्यांच्या पत्नी आपल्या मध्ये आज नाही आहेत, नीता पाटील त्यांच्या नावाने पुरस्कृत केलाय. जाऊया आपण करण खान यांच्याकडे या पहिल्या तीन षटकांसाठी. 15 मिनिटाचा अवधी असेल तीन ओव्हरसाठी. थँक यू नितीनजी काळन सर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ उंबार्ले आयोजित उंबार्ले चषक 2021 या चौथ्या दिवसामध्ये उपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर येते गावदेवी खार्डीच्या विरोधात जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईमध्ये. खार्डीचे कॅप्टन राज पाटील, माफ करा, काटईचे कॅप्टन राज पाटील आहेत. टॉस त्यांनी गमावला आहे, बॅटिंग ते या ठिकाणी करतील. अंपायरला कृपया करून सूचना असेल आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आयोजकांच्या वारंवार ठिकाणी सूचना येतात कारण वेळेच्या बाबतीत आज आम्हाला हे कठोर निर्णय घ्यावे लागतात. वेळेचं बंधन आहे, 15 मिनिटांचा फक्त अवधी असेल या तीन षटकांसाठी. उपांत्य फेरीचा सामना, सेमी फायनलची लढत आघाडीला राहुल चौधरी आणि संदीप फुटाणे मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक ज्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो धरम आलिमकर. चेंडू त्या ठिकाणी रिलीज करत नाहीयेत धरम. थोडासा अडथळा त्यांना नक्कीच झाला त्या ठिकाणी. रनवेमध्ये बरोबर आले ते रिलीज पॉइंटला जम घेतल्यानंतर ते थांबले त्या ठिकाणी. चेंडूला त्यांनी रिलीज केलं नाही. तर या सर्कलच्या बाहेर आपण बघतोय डीप मध्ये आहे ते राहुल चौधरीसाठी लॉंग ऑफ आणि तुम्हाला पाहायला मिळेल ते काऊ कॉर्नर ऑन साईडला. इनफील्डमध्ये आपण बघतो एक्स्ट्रा कवर, ज्या ठिकाणी कॅप्टन आहे सूरज फौजदार. शॉर्ट कवर आहे, पॉइंट आहे बॅकवर्ड गली, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग. लेफ्ट केलाय चेंडूला, वेल लेफ्ट. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. बघा जे प्रेक्षक आमचे मैदानाच्या आतमधून चालले आहेत, कृपया करून आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर व्हा कारण या ठिकाणी सामना सुरू आहे. महत्वाची लढत आहे या ठिकाणी या स्पर्धेमधली उपांत्य फेरीची. अगोदर 40+ आपण एक सामना बघितला आणि ज्या सामन्यामध्ये कंबालपाडा या संघाने विजय संपादन केला आहे. धरमचा पहिला चेंडू वाईड, अवांतर एका धावेने धावफलकाचा श्रीगणेश झाला. सफल झालाय आणि हा सिग्नेचर शॉट पाहायला मिळतोय. नजर नक्की चढली होती परंतु बॅट आणि चेंडूचा सुरेख संगम. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमापार, चौकार. बसेल आणि स्लॉग स्वीप हे फटके आपण जर बघितले या फटक्यावरती प्रभुत्व आहे, सराव भरपूर आहे या फलंदाजाचा. आणि तोच फटका आपण आता बघितला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान टप्पा पडल्यानंतर कुठेतरी नजर नक्कीच राहुल चौधरी यांची अडली होती परंतु बॅट आणि चेंडूचा संगम या ठिकाणी प्रॉपर होतोय आणि चौकार आणि धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते 5 या आकड्यावरती. दोन्ही संघांना परंपरा आहे का मोठ्या स्पर्धेची. काटेई संघ जो आपण बघू शकाल स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी सजवतो आपल्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला खाडी चषकाचे प्रणेते आज या सामन्याचा आनंद देखील घेतात आमच्या मुख्य व्यासपीठावरून. आणि हा संघ ड्राईव्ह करतात मिड ऑफला, ज्या ठिकाणी संघ नायक सूरज यांचा हातामध्ये चेंडू आपण बघितला. धावगण्याची संधी त्याला दिली नाही त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, ॲग्रेशन नक्कीच पाहायला मिळेल या तीन षटकांमध्ये कारण लिमिटेड ओव्हर. 3 षटकं 18 चेंडूचं अवघेश पहिलं सत्र असेल आणि ज्या सत्रामध्ये प्रत्येकी चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. धरम आतापर्यंत आपण बघतोय 2 चेंडू त्याने हाताळले, धावा खर्च केला त्या 5 राहुल स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न फलंदाज बीट, त्यानंतर एस सी रक्षक आणि लॉंग स्टॉपला भरदा वेगाने या चेंडू जाऊन साईड स्क्रीन वरती धडक मारतोय. बाईचा इशारा, चौकार.
आखड्यावरती वेग होता या चेंडूमध्ये, फलंदाज बीट झाले, आडव्या बॅटने दिशा देण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्या मागोमाग बीट झाला तो एसटी रक्षक धरम राउंड द विकेट ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न. या ठिकाणी लाऊड साऊंड बॅटची या ठिकाणी कडा नव्हती, बॉडीला प्रेस झाला हा चेंडू त्या ठिकाणी, त्याचा साऊंड आपण नक्कीच ऐकला. अंपायरचा इशारा तो लेग बाईज सिंगलने धाव फलक दुहेरी अंकामध्ये आपण बघतोय ते 10 या आकड्यावरती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय. नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे ओनर अर्थातच कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णांची ज्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा करण्यात आली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शील खार्डीचे जे प्रभाग अध्यक्ष आहेत आणि खार्डी चषकाचे प्रणेते आदरणीय श्री दिनेश शेठजी पाटील यांचे या ठिकाणी नुकतंच आगमन झाले. या सामन्याचा देखील आनंद घेत आहेत ते खार्डीला या ठिकाणी ते पाठबल देत असताना दुसऱ्या बाजूने आपण बघतोय तर काटई संघ अगोदरच्या सामन्यामध्ये काटईचे संदीप फुटाणे अर्धशतकीय खेळी त्यांची आपण नक्कीच बघितली. तो सध्या पाहायला मिळतो स्ट्रॅकिंग इंडला ड्रम ट्रॅक चेंज करत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट. वेग होता या ठिकाणी अंडर बॉक्स त्याने टॅप करलं चेंडूला. नॉ सेकंडला फेकी होती आणि इथे रन आउटची संधी असेल. पहिला धक्का बसलाय तो बॅटिंग करणारा दुर्गा माता क्रिकेट संघ काटईला. 10 वरती हा पहिला धक्का. पहिला धक्का 10 वरती. षटक हे या ठिकाणी अजूनही बाकी आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आला आहे तो रोहित पाटील. दोन्ही जेन्युइन ऑलराऊंडर आहेत मैदानाच्या आतमध्ये. खार्डी संघाच्या विरोधात या ठिकाणी 30+ धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेल या ठिकाणी काटई, कारण खार्डीची बॅटिंग ऑर्डर जर आपण बघितली लॉअर ऑर्डरमध्ये देखील अटॅकिंग बॅट्समन आहेत आणि त्यांच्या विरोधात 30+ धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. धरम स्विच इट प्री डिटरमाइंड शॉट पाहायला मिळतोय. बॅकवर्ड गली मधून हा चेंडू चाललाय तो सीमा पार चौकाराने या पॉवर प्लेच्या षटकाची सांगता आणि काटेही जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ द फर्स्ट 14 आफ्टर फर्स्ट ओव्हर. जास्त वेळ आपण घेऊ नका. प्लॅनिंग रचणं स्टार्टर जी बनवणं हे गरजेचं आहे, परंतु त्याला आपण जास्त उशीर करू नका वेळेच्या बाबतीत. आजच्या दिवसामध्ये खरं तर कालचा दिवस मेघराजा ठिकाणी बरसला. दुपारच्या सत्रामध्ये पावसाची हजेरी आपण अनुभवली आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी काही सामने या ठिकाणी रद्द करण्यात आले. दोन सामने कालच्या दिवसामध्ये शिल्लक होते ते आम्ही या ठिकाणी आज सकाळच्या सत्रामध्ये कव्हर केले. 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेमध्ये येतात त्या 14 ही गडी मात्र बाद झाला आणि एक प्री डिटरमाइंड शॉट पूर्व निर्धारित फटका आपण नक्कीच बघितला तो संदीप फुटाणेकडून स्विच इटच्या माध्यमातून. हे इम्प्रोवायझेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. लिमिटेड ओव्हरमध्ये जेव्हा आपण खेळत असतो अशा पद्धतीचे फटके बनवणं खूप गरजेचं असतं आणि हा फटका बनवला तो संदीप फुटाणेने. षटकाची सांगता झाली. धरमने धावा खर्च केल्या 14 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो आदेश आतिश मात्रे. हा देखील एक वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. काडीच्या खातामध्ये जर आपण बघितलं तर चांगले गोलंदाज आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर गोलंदाज धरमला, त्यानंतर आता आलाय तो आतिश. विशाल सारखा एक वेगवान गोलंदाज आहे या संघामध्ये, त्याचबरोबर सौरभ सारखा आणखी एक गोलंदाज आहे आणि करण निघूकर हा देखील एक जेन्युइन ऑलराऊंडर. विसरता कामाने करणने अगोदरच्या सामन्यामध्ये वाकलंडच्या अगेन्स्ट अफलातून खेळ खेळला. फुलटं सुद्धा ऑन साइडला वळदास करत विकेट खेळले. त्या ठिकाणी रोहित डीप मध्ये आपण बघतोय करणला जर्सी नंबर 45. धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते पुढे 15 वरती. 9 चेंडू आणि 40 गरज असताना तो सामना खेचून आणला होता तो करण निघू करणे. वाकलंडच्या अगदी तोंडामधून तो घास खेचला होता जणू काय. नऊ फलक 15 वरती आहे. दुसरं षटक आतिशचा आपण बघतोय उंबारले गावेंकडून आणि स्ट्रॅकिंग इंडला आता आला आहे तो संदीप फुटाणे सँडी.
लेफ्ट केला या चेंडूला फुलर लेंथ होता आणि व्हाईट बॉल अंपायरचा इशारा, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता या ठिकाणी क्रीजमध्ये टाकायचं होतं चेंडूला पॉपिंग क्रीजमध्ये, परंतु हा चेंडू आपण बघतो जी रिटर्न क्रीज आहे तिच्या बाहेर पडला आणि अंपायर जतीन ग्वाल यांचा इशारा येतो आहे तो व्हाईट बॉल. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 16 वरती, 16 रन्स 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या दुसऱ्या षटकामध्ये. आतिश लॉफ केला सरळ बॅटने पॅरल स्ट्रोक आहे लॉंग ऑनला, सिद्धरक्षक प्रयत्न चांगले परंतु प्रयत्न असफल होतील कारण लॉंग ऑनला क्लिअर करतो हा चेंडू हवाई मार्गातून षटकार. परमेश बाळी आणि ज्यांच्यासाठी गायलं ते कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री प्रमोदजी रतन पाटील अर्थातच सुमामा सर्वांचे लाडके राजूदादा आणि त्याच गावाला बिलॉंग करणारे सध्या हा काटई संघ आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलक 22 वरती षटक प्रगतीपथावर दुसरा आदेशच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळते प्रत्येकी सामन्यामध्ये वरसला सँडी आणि त्याची विकेट महत्वाची असेल. फुल टॉस होता या ठिकाणी लॉफ्टेड ड्राइव आहे लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी पंकज आहेत उचलल्या चेंडूला फेक बघू शकाल ऍक्युरेट ऑन दि स्टंप गुड स्रो सिनियर आहेत. जर आपण बघितलं खाडी संघामध्ये प्रल्हाद पाटील असेल त्याचबरोबर तुम्हाला पाहायला मिळतील सिनियर बाळा निगुकर आहेत त्याचबरोबर पंकज चौधरी यांना आपण बघतोय आणि विशाल म्हात्रे सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांच्या सोबतील आहे सर्व यंगस्टर ज्यामध्ये कॅप्टन सूरज फौजार असेल अनिकेत म्हात्रे असतील त्याचबरोबर करण निगुकरला आपण बघतो आतिश असतील सौरभ असतील आणि त्याचबरोबर धरम आलिमकर असा संघ. दुसऱ्या बाजूला आपण बघतो काटे जेव्हा मैदानात उतरेल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता अलॉंग दी कार्पेटा चेंडू चालला डीप मध्ये लॉंग ऑनला सिंगल फक्त मिळेल हे षटक जे आतापर्यंत जर आपण बघितलं तर एका षटकाराचा अपवाद जर वगळला तर एक व्हाईट बॉल आणि 3 चेंडूंवरती प्रत्येकी आले ते सिंगल आणि काटे आतापर्यंत जाऊन पोहोचला आहे तो 24 वरती चेंडू अजून शिल्लक आहे त्या षटकामधले 2. तयार होतो आतिश पुन्हा एकदा समोर आता असेल तो सँडी थांबला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे पंच करतो या ठिकाणी आणि सरळ हा चेंडू सीमापार दणका पाहायला मिळाला तो सँडीचा 6 धावा षटकार. पाठवलं या चेंडूला आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा षटकाराला आहे धावफलक 30 वरती आतिश शेवटचा चेंडू फुल टॉस होता दिशेण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूची पिचिंग होती जात होता चेंडू हे दर्शवलं अंपायर्सने फुल टॉस होता पायावरती त्या ठिकाणी आदला लेग बाय इशारा आला सिंगल मिळते स्ट्राईक असेल ती संदीपकडे 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे आणि आता आपण बघतोय तर 15.50 सरासरीनं 31 वरती मजल मारली आहे ती जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईने. भरपूर सारे मान्यवर सध्या तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वर्गीय रघुनाथ इलेव्हन हे दूटने या उदरच्या सामन्यामध्ये परास्त नक्की झाला या संघाचे पुरस्कर्ते श्री प्रेमनाथ काळन अर्थात बाळादादा हे तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर कॅप्टन न्यायचा आहे दोन्ही संघ 40+ माध्यमातून नागाव आणि उंबार्ली नाणेफिकेचा कौल करण्यात येईल संदप आणि देवीचा पाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या संदप आणि देवीचा पाडा 40+ थोडी ऍडजस्टमेंट आम्ही नक्कीच करतोय. सो लॉट्सनुसार उंबरले आणि नागावा दुसरा सामना आहे परंतु हा सामना असेल शेवटचा. सो देवीचा पाडा आणि संदप 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या धावफलक आपण बघतोय 31 या आकड्यावरती 31 आणि या स्लॉग मध्ये आता असंच म्हणावं लागेल तिसरं षटक स्लॉग वरच असेल शेवटचं पहिल्या सत्रामधलं आणि वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो विशाल म्हात्रे सँडीचा आपण विश्वास केला तर वैयक्तिक 2 षटकार 1 चौकार आणि तो खेळतो आहे
17 राहुल ने 4 धावसंख्येच योगदान दिलं 4 चेंडूंमध्ये आणि रोहित ज्याने 1 चेंडूचा सामना केला आहे तो खेळतोय 1 या आकड्यावरती नॉन स्ट्राइकिंग एंडला. विशाल मात्रेच्या अगेन्स्ट आहे तो संदीप फुटाणे. पॉइंट तैनात बॅकवर्ड गली थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. शफल अगोदरच झालाय बॅट अँड पॅड मधून. भरपूर वेग होता या चेंडूमध्ये. विशाल मात्रे म्हटलं की वेगवान चेंडू वेगावरती स्वार होऊन नेहमीच विशाल मात्रेला आपण षटक आतळत असताना बघितलंय आणि पहिला चेंडू त्याचाच परिचय पाहायला मिळाला. वेग भरपूर बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून जातो आहे तो एस टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट 31 वरती स्थगित आहे. 5 चेंडूंमध्ये 10 धावा किमान 10 धावा वसूल करण्याचा प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज काटेईसाठी. विशाल मात्रे कोणी गावेंकडून फुल टॉस होता हव्यामध्ये खेळले स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एलिव्हेशन कमी आणि गवसले गेले स्क्वेअर लेगला. संदीप फुटाणे विकेट नंबर 2. बाद होत आहेत 9 चेंडू 17 त्यांची खेळी राहिली या महत्वाच्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय 4th क्रमांकावरती करण जो अगोदरच्या 3 सामन्यामध्ये अनुपस्थित होता आणि या महत्वाच्या लढतीमध्ये त्याची वर्णी लागली आहे आणि तो आलाय तो 4th क्रमांकावरती. 31 वरती या ठिकाणी विकेटचं पतन होते. 2 धक्के आतापर्यंत खार्डीने दिलेत. विशाल मात्रे ठिकाणी कमबॅक करतात. पहिलं षटक 14 धरमचं, दुसरं षटक 17 आणि आतापर्यंत विशालने एकही धाव खर्च केलेली नाहीये. स्लॉग मध्ये गोलंदाजी करतोय, त्याच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल परंतु चेंडू आणि बॅटचं युद्ध या षटकामध्ये रंगतंय. ऑन साइड ला हवेमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक येतात थोडा स्लॉग ऑनला, त्या ठिकाणी कॉल दिलाय तो सौरभने. कॅच घेतली आणि विकेट आता 3 जातोय आणि लागोपाठचा हा 2 विशालच्या खात्यामध्ये 2 यश. विशाल मात्रे सँडी आणि त्या मागोमाग बाद होते. रोहित करणच्या सोबतीला येत आहेत. आता 5 क्रमांकावरती अनंता पाटील. 31 वरती आहे. धावसंख्येला रोख लावण्याचं काम आता विशाल करतोय या षटकामध्ये. 3 चेंडू अजूनही आहेत. या 3 चेंडूंमध्ये किती धावा दडलेल्या असतील. करण एक यंगस्टर आहे, टॅलेंटेड यंगस्टर आहे आणि दुसऱ्या बाजूला अनुभव आणि गुणवत्ता दोन्हीचा संगम असलेला हा वेगवान गोलंदाज विशाल मात्रे. ऑन साइड ला पिकअप शॉट आहे. लॉन्ग ऑन ला चेंडू. क्षेत्ररक्षक तो फक्त बनेल प्रेक्षक. करण ने ठोकलाय षटकार. मला का 5 रन करण्यात आलंय या महत्वाच्या लढतीमध्ये माझी वर्णी का लागली. करण त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. पिकअप शॉट पाहायला मिळाला लॉंग ऑन ला क्लिअर करणारा विशाल मात्रेचा अगेन्स्ट ठोकलेला षटकार. नाव फलक 37 वरती. विशाल शफल झाल्या. फुलर लेंथ होता पायावरती हा चेंडू आदळला त्या ठिकाणी आणि धावतरणे करणने त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. विशाल चेंडू घेऊन नॉन स्ट्राइकला वेगाने धावतात. लेग बाय संपायचा इशारा आलाय. नाव फलक सिंगल ने जाऊन पोहोचले पुढे 38 वरती आणि चेंडू आता शिल्लक आहे तो अखेरचा. लास्ट बॉल टू गो. टार्गेट किती असेल आता नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. संदेपचे कॅप्टन आपण या कारण देवीचा पाडा 40+ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संदेपच्या कॅप्टनला विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या. तदंता पाटील शेवटचा चेंडू फेस करतील या ठिकाणी या डावाचा. स्विच हिटचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि या फटक्यासाठी एक काळ आपण जर बघितला तर त्यांनी गाजवलेला आहे तो फटका त्यांना या ठिकाणी दाखवायचा होता. चेंडू आणि बॅटचा या ठिकाणी संपर्क नक्की झाला. हलकासा बॅटची कडा होती. सिंगल मिळते आणि पहिल्या 17 खेळ या ठिकाणी संपन्न झाला. बॅटिंग करत असताना गडी गमावले ते 3.
जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे जाऊन पोहोचला आहे तो 39 वरती 40 धावसंख्येचं लक्ष असेल या उपांत्य फेरीमधून अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी गावदेवी खार्डी या संघासमोर नाणेफेक सकाळ त्या ठिकाणी करण्यात येईल. संदप आणि देवीचा पाडा 40+ चे कॅप्टन आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला स्मरणिका पाटील 11 संदर्भचे कॅप्टन या टॉस साठी, कारण देवीचा पाड्याचे कॅप्टन इथे आलेले आहेत. स्मरणिका पाटील 11 संदर्भचे कॅप्टन यायचे विनोद पाटील जे कॅप्टन आहेत, कारण की देवीचा पाड्याचे कॅप्टन इथे आलेले आहेत. खंबालपाडा संघाने एक सामना जिंकलाय, मतलब खंबालपाडावर फाइट कोण करेल तो उंबारली किंवा नागाव जो जिंकेल तो अर्धी मॅच पेंडिंग आहे. आगासन मानपाडा संघ विनोद पाटील सुद्धा येत आहेत. बाळा काळण यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. विश्वास पाटील यांच्या शुभास्ते टॉस करणार. सचिन बोर आपण तिथे थांबायचंय. दोन्ही कॅप्टनला फक्त तुम्ही सूचना करा की मॅच 4 ओव्हरची 20 मिनिटाचा होती, चेसिंग कंपल्सरी आहे. संदीप फुटाने आपण पाहतो 135 धावा या स्पर्धेत कुठल्या आहेत. जो फटका संदीप खेळले फटका चांगला होता, मात्र त्यांनी ताकद कमी वापरली कारण टायमिंग झालं नाही तिथे. माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत विश्वास पाटील. टॉस जिंकलाय तो स्मरणिका पाटील इले पण संदीप संघाने लगेच त्यांनी निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं देवीचा पाडा या संघाला. असं कॅप्टन असतं खूप गरजेचं आहे, निर्णय लगेच त्यांनी तिथे घेतलाय. बॅट्समन पाठवायचे आहेत खार्डी संघ, 40 टार्गेट या मॅच मध्ये. काही आपण करतोय कारण काल पाऊस पडला, भरपूर परिश्रम आयोजकांना करावे लागले या स्पर्धेसाठी, तुम्ही आपण घाई करा. शनी बाबा आपण पाहिलं, वर्ष 11 आपण पाहिलं तर येत्या 10 डिसेंबरला आपण पाहिलं तर शनिबाबा मंदिराचा वर्धापन सोहळा सुद्धा आणि त्या निमित्ताने सत्यनारायणची महापूजा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. वेळ सायंकाळी 7 ते 8 आणि पायी दिंडी सोहळा आपण पाहिला तर शनिबाबा मंदिर हेडून येते श्री क्षेत्र शनि सिंगापूर पायी शिर्डी 12 तारखेला नक्कीच पायी दिंडी सोहळा सुद्धा पार पडतो आपण पाहतो. माजी सरपंच विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता आणि सत्यनारायणच्या पूजेला यायला विसरू नका. येत्या 10 तारखेला शनी बाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा सुद्धा आहे. होय आपण या मॅचच्या दिशेने जिथे 40 टार्गेट आहे 18 चेंडूमध्ये आणि संदीप फुटाने मागच्या मॅचचा पॉवर प्लेचा षटक आपण पाहिलं हेडुटने संघाविरुद्ध 7 धावा 2 गडी त्याने बाद केले होते. तोच गोलंदाज येतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सेमी फायनलची मॅच आहे. नीता स्मृती वडवली 20 संघ ऑलरेडी 24 संघामधनं अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. गेम ऑन सेकंडला विशाल मात्रे, 9 सेकंडला सूरज फौजदार आहेत. पहिला चेंडू कवर्षा वरून खेळायचं होतं, तकदीर खूप वेगाने धावताय चेंडू मागे, आउटफील्ड फास्ट आहे. तकदीर थोडं घाई करू नका. नक्कीच कारण की उतार आपण पाहिल्यामुळे त्यामुळे खेळाडू बघा किती वेगाने गेले होते. साहिल करण आहेत, करण दुखापत झाली नाही ना? नक्कीच करण खूप वेगाने धावले होते. हे आपल्या टीमसाठी ज्यावेळी गावासाठी खेळाडू खेळतात ग्रामीणचे त्यावेळी त्यांचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असतो की आपलं योगदान संघासाठी खूप महत्वाचं आहे आणि तो देण्याचा प्रयत्न इथे करण आणि तकदीरने केला होता. मात्र त्यांच्या पदरी जरूर अपयश आलं
आणि पहिल्या चेंडूतील चौकार आलाय विशाल म्हात्रेच्या बॅटमधून. टार्गेट आपण पाहिलं तर 40 धावांचं आहे संदीप फुटाने. हा चेंडू काय फटका सजवलाय, योग्य वापर पॉवर प्लेच एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक चौकार कव्हरच्या दिशेने, एक चौकार एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने. आणि हीच ओळख आहे विशाल माधुरी, कमिटमेंट काय असतं हे या खेळाडूने दाखवून दिले खारडी टीम साठी. खरे देसाई श्रद्धांजली चषक मध्ये या खेळाडूला साप चावला होता, मात्र त्यानंतर आपल्या गावासाठी आपल्या टीम साठी मला खेळायचंय आणि तो पुन्हा या संघामध्ये दाखल झाला. हा चेंडू पंचांना पाहावा लागेल, लेस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईटचा इशारा येतोय. त्यामुळे मगाशीच उल्लेख केला होता, प्रत्येक खेळाडूला असं वाटतं मी माझ्या टीममध्ये खेळावं, मी माझ्या गावासाठी खेळावं, हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि ते विशाल म्हात्रेने दाखवून दिलं. पहिल्याच मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला या स्पर्धेमध्ये. तो विशाल म्हात्रे तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सँडी इथे मात्र जास्त सफल झाले होते, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र आता दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू सीमा पार जाईल चौकार. तेरा धावा ऑलरेडी आता आल्यात पहिल्या तीन चेंडू मध्ये, तीन चौकार एक वाईट, म्हणजे चांगली बॅटिंग विशाल म्हात्रे. पहिली मॅच त्याने जिंकून दिली होती नागावच्या विरुद्ध. अजून एक चांगला फटका इन साइड आउटच्या माध्यमातून, चेंडू जाईल सीमा पार चौकार. चार चौकार आलेत सलग. काय बॅटिंग केली जाते विशाल म्हात्रेला आता थांबवणं थोडस कठीण झालंय काटेही आणि खास करून गोलंदाज संदीपला. पॉवर प्लेचं षटक आहे करण, त्यामुळे फिल्डिंग आपण पाहिली तर दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही लावू शकता आणि अशा परिस्थितीत गोलंदाजी करणं इतकं सोपं नाहीये. तर काल साई शेलारने एका धावेचं षटक फेकलं होतं, मिलिंद म्हात्रेने एका धावेचं षटक फेकलं या स्पर्धेत, आणि सूरज मडवी जो नागावचा गोलंदाज आहे त्यांनी या स्पर्धेत पॉवर प्लेच्या षटकात एकच धाव खर्च केली. म्हणजे ही खेळपट्टी आपण जर पाहिली तर गोलंदाजांनाही मदत मिळते, फलंदाजांनाही मदत मिळते या खेळपट्टी. ज्यावेळी आपण पाऊस आला, मी तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच पाहिलं की विकेटसुद्धा कव्हर केली होती, ज्याप्रकारे इंटरनॅशनल तुम्ही पाहता. इथे मात्र थोडे जास्त सफल झाले विशाल. विशालला माहिती आहे की संदीप फुटाने सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, प्रत्येक चेंडूवरती तो मोठे फटके मारून देणार नाही आहे. आणि 17 धावांचं षटक इथे समाप्त झालंय. लक्ष आपण पाहिलं तर 40 आहे, म्हणजे 23 धावा अजूनही करायच्या देणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 17 धावा झाल्यात, 12 चेंडूमध्ये अजूनही 23 धावा करायचे आहेत. टीम चर्चा थोडीशी केली जाते कारण की माहिती आहे मॅच खूप महत्वाची आहे, टीम चर्चा होणं खूप गरजेचं आहे कारण 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे गोलंदाजी कोणाला द्यायची हाही प्रश्न जरूर निर्माण होतो. ज्यावेळी 4 षटकांची मॅच असते त्यावेळी तुम्हाला 4 गोलंदाज वापरावे लागतात. इथून आपण पाहिला खारडी संघ या सीझन मधली दुसरी स्पर्धा खेळतोय, दुसऱ्या बाजूला काटेही संघ आपण पाहतोय तोही या सीझन मधली दुसरी स्पर्धा खेळतोय. आता इथून एकच संघ फायनल मध्ये पोहोचेल, दुसऱ्या बाजूला नीता स्मृती वडवली बी संघ 34 स्पर्धा खेळतोय, चौथ्यांदा तो फायनल मध्ये पोहोचलाय. म्हणजे त्यांची कामगिरी तर उल्लेखनीयच राहिली, मात्र या दोन संघांचंही कौतुक व्हायला हवं ज्या पद्धतीने त्यांनीही खेळ केलाय दुसऱ्या दिवसात. खारडी कालच्या दिवसात म्हणजे काही सामने राहिले ते आज आपण कव्हर केले, काटेही संघानेही खूप चांगला खेळ केलाय. आता इथून आता 23 धावांचा बचाव करायचा आहे, थोडीशी टीम मीटिंग जरूर घेतली आणि आता रोहित पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 4 अर्धशतक आपण रेग्युलरमधनं पाहिलेत. पहिलं अर्धशतक कमलेश पाटील उर्फ कावा
त्यानंतर ऋषी भोईर, त्यानंतर सचिन मात्रे आणि त्यानंतर संदीप फुटाणे. हा चेंडू फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार जाईल. चौकार. अकरा चेंडू आणि एकोणीस धावा. मॅच अजूनही संपली नाही. अकरा चेंडूमध्ये एकोणीस धावा करायचे आहेत. अनंता पाटील पूर्णपणे आपला अनुभव पणाला लावत आहेत. आता सूरज फोजारच्या बॅटमधून, जो कॅप्टन आहे या टीमचा, गावदेवी खार्डी टीमचा, त्याच्या बॅटमधनं चौकार आला आहे. नागाव संघही 40+ संघ इथे दाखल झाला आहे. मात्र यानंतर मॅच मात्र देवी चापड आणि संदर्भमध्ये टॉस झाला आहे. वैभव पाटील पुरस्कृत, स्मरणिका पाटील 11 संदप. इथे दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा दबाव आपल्याला काटेरी संघावरती आता पाहायला मिळतोय. दोनने धावसंख्या पुढे सरकेल, धावा झाल्यात 23. 17 धावांची अजूनही गरज आहे. सुखदेव पाटील मात्र पहिल्या मॅच पासून सज्ज झालेत की आमची मॅच कधी लागणार, मात्र त्याची अजूनही प्रतीक्षा करावी लागते. मॅच दुसरी होती, मात्र थोडीशी ॲडजस्टमेंट आहे की नागाव गावामध्ये आपण पाहिलं तर थोडं एका व्यक्तीचं निधन झालं, त्यामुळे थोडीशी ॲडजस्टमेंट आपण केली आहे नागाव टीमसाठी. एक धाव इथे अजून ॲड करूया आपण. 24 धावा झाल्या, 16 धावा अजूनही करायचे आहेत. म्हणजे चेंडू शिल्लक आहेत 9, धावा करायचे 16. स्मरणिका पाटील 11 संदर्भ संघ पहिल्या स्पर्धेमध्ये 16 संघामध्ये चॅम्पियन संघ ठरला कोळेगाव चषकमध्ये. तो संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. देवीचा पाडा संघ त्याच्या समोर आहे. त्या संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. बाळूने काय झेल टिपला होता त्या स्पर्धेत. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. राज खूप वेगाने आले, धावची संधी आहे. मात्र दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. धावा झाले 26. 14 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहे. रोहित जरूर विकेटच्या शोधात आहेत. रोहितला माहिती आहे, इथून मला एखादी विकेट मिळाली, एखादा डॉट चेंडू घ्या, तर नक्कीच खार्डी संघावरती दबाव निर्माण होऊ शकतो. मात्र ज्या खार्डी संघाची बॅटिंग आपण पाहिली तर भरपूर खोलवर आहे रोहित. हा चेंडू मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे, आयोजकांनी सूचना केली आहे. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि हाईट फॅक्टर चेंडू चेक करण्यासाठी आहे. व्हाईटचा इशारा जरूर आलाय. 8 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे. आठ चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय स्मरणिका पाटील 11 संदर्भ संघाने पुढच्या मॅच मध्ये. इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. 7 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. काही घडू शकते मॅच मध्ये. इथून पाहिलं आपण राज पाटील, त्यानंतर अक्षय पाटील, हे ऑप्शन काटेरी संघाकडे जरूर आहेत. म्हणजे दोन चांगले गोलंदाज आहेत, करणी चांगली गोलंदाजी करतात. अनंत पाटील 7 चेंडू आणि 13 धावा. विकेट आपण पाहिले तर काटेचे 3 विकेट गेलेत, खाडीचा एकही विकेट गेला नाही आहे. खरं विकेट टॉसला खूप महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये, कारण टॉसच्या आधारावरती मॅच जिंकली होती काटे संघाने वसारच्या विरुद्ध. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगॉनच्या दिशेने खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धावचीची संधी असेल रोहितकडे, मात्र दोन धावा बघा किती वेगाने पूर्ण केल्यात. दोन धावा सूरज फोजदार थोडीशी थकान महसूस करतायत. आणि फलंदाज बाद, विशाल मात्र इथे बाद झालेत.
यांची आता गरज आहे. पाण्याची मागणी केली, पाण्याचे दोन बॉटल घेऊन जायचे प्रेम. नागावचे कॅप्टन आपण आला असेल तर या. नागाव, नागाव टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर या. तर नागावचे कॅप्टन आलेले आहेत, उंबार्लीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. उंबार्लीचे कॅप्टन या श्याम भोईर, कॅप्टनशिप त्यांच्याकडे दिली आहे ज्यावेळी त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यांचा टॉस करूया. नागावचे कॅप्टन या. दिनेश पाडी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 6 चेंडू 11 धावा हर्षद, 10 चालू शकतात अजूनही, कारण की विकेट वर नजर आपण टाकली तर एकच विकेट गेलाय खाडीस आणि काटेचे. आपण पाहिले तर 3 विकेट गेलेत आणि धरम आलिमकर सुद्धा गेले होते. काहीतरी चर्चा त्यांनीही केली असेल बाबांनो. आता 11 धावा आपल्याला अजून करायचे आहेत. चला श्याम भोईर या. नागावचे कॅप्टन आपण या, कारण की संदर्भचे 5 खेळाडू अजून येणं बाकी आहे आणि समोरच्या टीमशी ती चर्चा झालेली आहे देवीचा बाडा संघासोबत. तुम्ही ती मॅच पुढे खेळू जसं आपण लॉर्ड्सप्रमाणे दुसऱ्या मॅचकडे वळूया. चला उंबार्लीचे सर्व खेळाडू या. आता खुर्च्या सोडा, आपण 40+ जे खेळाडू आहेत उंबार्लीचे या लवकर या. वेळ आली आहे तुमची आता, कारण की तुम्ही वाट बघत होते की मॅच कधी लागेल. नागावचे कॅप्टन आपण या. अक्षय पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अक्षयला आता 11 धावांचा इथून बचाव करायचे. विकेट न गमावता 10 धावा चालू शकतात. लिगली 11 धावा हव्यात. आणि सूरज फौजदार या संघाचा तारणहार जो लांब लचक षटकार मारतो तो मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फुलटास आणि चेंडू जाईल सरळ स्क्रीनच्या वरून सीमा पलीकडे. षटकार आपण टॉस करूया. आपण आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे भावेश. मी मगाशीच उल्लेख केला हा असा खेळाडू आहे जो लांब लचक षटकार मारतो. रिची जितू निलेश 11 सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची वर्णी लागली आहे आणि गावदेवी खाडी संघ पोहोचला या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. आणि त्यांची आता फाईट असेल नितास मूर्ती वडवली 20 संघाबरोबर आणि ती मॅच असेल दुपारी 2 नंतर ती मॅच खेळली जाईल. 2 वाजता ती मॅच होईल. दिनेश पाडी साहेबांकडनं विशाल म्हात्रेसाठी 1000 रुपये आणि सूरज फौजदारसाठी 1000 रुपये मात्र मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. विशाल म्हात्रेस ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दिनेश पाडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नागाव विरुद्ध उंबार्ली मॅच 4 ओव्हरची असेल आणि दिनेश पाडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत.